नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बारावी सायन्स नंतर कोर्सेसचे पर्याय ते पण आपल्या मराठीमध्ये बारावी सायन्स नंतर तुम्ही कोणकोणते करिअर ऑप्शन निवडू शकता कोणकोणते कोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल असते तर हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या मराठीमध्ये तर चॅनलमध्ये वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण मी असेच व्हिडिओ आपल्या मराठीमध्ये आणत असतो बारावी सायन्समध्ये काय असतं तीन ग्रुप असतात पी सी एम बी पी सी बी और पी सी एम ग्रुपनुसार मी ह्यामध्ये करिअर ऑप्शन सांगणार आहोत की पी सी एम साठी कोणकोणते कोर्सेस असतात पी सी साठी कोणकोणते असतात आणि पी सी साठी कोणकोणते असतात तर चला बघूया सगळ्यात आधी बघूया की पी सी एम बी जो, जो जनरल ग्रुप असतो त्यासाठी कोणकोणते करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे आहे ते बघूया तर त्यामध्ये बी टेक जे इंजिनिअरिंग वगैरे असतं बीई बी टेक ते करू शकतात त्यानंतर फार्मसी बी एस सी हे कोर्सेस करू शकता जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी हा जनरल ग्रुप घेतलेला असेल तर हे तीन ऑप्शन्स आहेत हे जे कोर्सेस सांगत आहे मी ते फेमस आहेत म्हणजे चांगले आहेत यापेक्षा अजून या असतात पण मग तेवढे खास नाही त्यामुळे मी इथे या लिस्टमध्ये ॲड केलेलं नाही आहेत तर चला बघूया पुढच्या ग्रुपसाठी जो पी पी सी बी ग्रुप असतो तर यामध्ये कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे त्यासाठी आहे एम बी बी एस बी एस सी नर्सिंग आणि बी ए एम एस यासारखे कोर्सेस तुम्ही करू शकता तुम्ही, PCB के तर। जर तुम्ही ट्वेल्थ पी सी बी ग्रुपमधून केलेली असेल तर त्यानंतर आहे पी सी एम ग्रुप जर तुम्ही पी सी एम ग्रुप घेतलेला असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ट्वेल्थमध्ये तर तुमच्याकडे कोणकोणते ऑप्शन्स आहेत सगळ्यात आधी बीई बी टेक करू शकता त्यानंतर बी एस सी करू शकता बी सी एस करू शकता आणि जर पी सी एम ग्रुप केलेला असेल तुम्ही तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणजे फर्स्ट इयर करायचं का गरज नाही तुम्हाला डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकता पण त्यामध्ये सीट्स ज्या असतात त्या खूप कमी असतात म्हणजे इनटेकच्या दहा टक्के म्हणजे जर जिथे साठ जागा तर तिथे त्याचे दहा टक्के जागा सेकंड इयरला राहतात म्हणजे जवळपास सहा जागा तर हा एक प्रॉब्लेम आहे की खूप कमी जागा असतात तर हे जे कोर्सेस आहेत हे पी सी एम ग्रुपसाठी आहेत